There is a conversation between the Sarojini Naidu and Vivas. Tani Sarojini Naidu ne Vivas ka prashna vicharla, why do you view a garment so gay? Itka prasanna ani anandacha ye je kai poshake tumhi ka banavtay? Yes, they said. Tani mag uttar dila, blue as the wing of Halcyon wild. Halcyon, this is the name of the bird. Which bird? Yes, kingfisher. You can see the picture of this bird. The wings of the birds is blue. Yes, Halcyon. This bird is called also kingfisher. Ya pakshila apan kingfisher asa sudha manu shakta. Ani ha jo kai kingfisher ahe kiwa Halcyon ahe yala apan khandya pakshi asa sudha manto. Jo nemi ranat ratasto jangalat ratasto. We view the robes of a newborn child. या ठिकाणी विणकर म्हणतात काय म्हणतात बघा, आम्ही काय विणतो आहे, द रोब्स. रोब्स म्हणजे या ठिकाणी झगा, जे लहान बाळांसाठी लागत असतात असे लांब झगे या ठिकाणी वस्त्रे ते विणतायत. आणि ते कोणासाठी विणतायत? नवजात बालकासाठी. यस, यू कॅन सी द पिक्चर. यस, वी व्ह्यू, ते उत्तर देतात, वी व्ह्यू, आम्ही विणतोय द रोब्स ऑफ न्यू बॉर्न चाइल्ड. जो नवजात बाळ आहे त्याच्यासाठी आम्ही हे जगा विणतोय असं या ठिकाणी विणकर जे आहेत त्यांनी सरोजिनी नायडू यांना उत्तर दिलं. मित्रांनो, इन दिस फर्स्ट स्टाजा वी नो दॅट देर इज द थीम अबाउट द चाइल्डहूड. मित्रांनो, ह्या पहिल्या स्टाजांमध्ये आपल्याला लक्षात येतं की या ठिकाणी द मॅन्स लाईफ स्टेज जे आहे ते चाइल्डहूड आपल्याला दिसतंय. अँड इन दिस स्टाजा वी ऑल्सो लर्न अबाउट द फिगर ऑफ स्पीच. यस, व्हॉट इज इट? यस, अलिटरेशन. पहिल्या ओळीमध्ये बघा, विवर्स विविंग, डब्ल्यू डब्ल्यू आलेला आहे, ते अलिटरेशन नावाचा अलंकार आहे. आणि बघा तिसऱ्या ओळीमध्ये बघा, ॲज आलेला आहे, ॲज ॲज आला म्हणजे या ठिकाणी सिमिली नावाचा अलंकार आहे. मित्रांनो, हे बघा, लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की ॲज आणि ज्या वेळेस लाईक येतो त्यावेळेस सिमिली नावाचा अलंकार तयार होत असतो. ओके, ना आफ्टर दिस फर्स्ट स्टाजा नाव वी आर गोइंग टू सी सेकंड स्टाजा. व्हॉट इज इन द सेकंड स्टाजा? यस, विवर्स विविंग ॲट फॉल ऑफ नाईट. फॉल ऑफ नाईट म्हणजे ॲट द इव्हिनिंग, संध्याकाळची वेळ होती आणि हे जे काही विणकर आहे ते परत विणण्याचं काम करायला सुरुवात केली. आणि लगेच लेट इन द इव्हिनिंग, संध्याकाळची वेळ होती, मग सरोजिनी नायडू त्यांना प्रश्न विचारतात, व्हाय डू यू व्ह्यू अ गारमेंट सो ब्राईट, इतके चमकदार असे कपडे तुम्ही का विणताय? यस, दे आन्सर, त्यांनी उत्तर दिलं, लाईक द प्लम्स ऑफ पिकॉक, पर्पल अँड ग्रीन. मित्रांनो, आपण पिकॉक सगळ्यांनी पाहिला आहे, या पिकॉकचे जे काही प्लम्स आहेत, बघा नवीन शब्द आले प्लम्स, याचा अर्थ होतो सॉफ्ट फीडर्स, म्हणजे काय, पक्ष्याची मऊ असे पिसं. आणि ते मऊ असे जे या पिकॉकचे पिसं आहेत त्यासारखे पर्पल कलरचे ग्रीन कलरचे या ठिकाणी काहीतरी विणलं जात आहे. कोण विणत आहे? विणकर. यस, वी व्ह्यू द मॅरेज वेल्स ऑफ क्वीन, म्हणजे जी राणी आहे त्या राणीच्या लग्नाला, ज्या राणीच्या लग्नाला जी काही ओढणी लागणार आहे. यस, वेल्स नावाचा शब्द आलेला आहे, लग्नाच्या वेळेला जी काही ओढणी तयार केली जात असते ती ओढणी विविंग करण्याचं काम, विणण्याचं काम या ठिकाणी विवर्स करत आहे. यस, नाव दिस इज द सेकंड स्टेज ऑफ द मॅन्स लाईफ. या ठिकाणी सेकंड स्टेज दिली आहे अडल्ट हुड, प्राईम ऑफ द लाईफ असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. ना एक नवीन शब्द तुम्हाला या ठिकाणी, वेल्स, राणीच्या लग्नासाठी जे काही ओढणी तयार केली त्याला आपण वेल्स आपण म्हणू शकतो. आणि ती कोणत्या रंगाची मित्रांनो? यस, पर्पल अँड ग्रीन. अँड दिस इज लाईक प्लम्स ऑफ पिकॉक. आता या ठिकाणी लाईक नावाचा शब्द आला आहे. यस, सिमिली नावाचा अलंकार आपल्याला या ठिकाणी क्लिअर दिसतोय. नाव द लास्ट स्टाजा, इन द लास्ट स्टाजा वी आर गोइंग टू लर्न अबाउट द ओल्ड एज. अँड यू नो दॅट
द ओल्ड एज द एंड ऑफ द लाइफ. वी वर स्विमिंग अ सोलम एंड स्टील. आता या ठिकाणी विनकर थोडेसे गंभीर झालेले आहे. बघा एक शब्द आहे सोलम. सोलमचा अर्थ होतो गंभीर एंड स्टील म्हणजे शांत सायलेंट. व्हॉट डू यू व्ह्यू इन द मूनलाइट चिल. विनकर अगदी रात्रीच्या वेळेला म्हणजे चंद्राच्या प्रकाशात शीतल असं ते वातावरण, चिल असं ते वातावरण, कोल्ड नाईट. आणि या कोल्ड नाईटच्या वेळेस विनकर विनण्याचं काम करताय आणि ते उत्तर देतात सरोजिनी नायडूंना. व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. बघा विनकर काय म्हणतात सरोजिनी नायडूंना. फिदर्स म्हणजे काय? पिसं. पिसं जसे पांढरे असतात, ढग जसे पांढरे असतात, त्या पद्धतीने त्याच प्रकारचे त्याच रंगाचे या ठिकाणी. यस, वी वीव अ डेड मॅन्स फ्युनरल. फ्युनरलचा अर्थ होतो अंत्यविधी, अंत्यसंस्कार आपण त्याला म्हणतो. वी वीव अ डेड मॅन्स. जो व्यक्तीचा मृत्यू होतो त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळेला काय लागत असतो? या श्राउड. नाउ दिस इज अ न्यू वर्ड फॉर यू, यू हॅव टू राईट डाऊन ऑन युअर नोटबुक. श्राउड, अ क्लोथ इन विच अ डेड पर्सन इज रॅप्ड. बघा जो काही मृत्यू झालेला व्यक्ती असतो त्याच्या अंगावर आपण एक पांढरा पोशाख टाकत असतो. यस, त्याला आपण कफन म्हणतो. यस, कफन, त्याला प्रेत वस्त्र असं म्हणू शकता. वी वीव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. आणि मग त्या सरोजिनी नायडूंना विनकर म्हणतात की आम्ही ओल्ड एज या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. बघा सरोजिनी नायडूंनी वर्णन केलं आहे ओल्ड एज. ते उत्तर देतात, काय उत्तर देतात? वी वेव, आम्ही विनतोय अ डेड मॅन्स फ्युनरल. आणि जो काही व्यक्ती मृत्यू झालेला आहे त्याच्या अंत्यविधीला जो काही कापड लागतो, तो श्राउड लागतो, ते कफन लागतं, ते आम्ही या ठिकाणी विनतोय असं उत्तर विनकर जे आहेत त्यांनी सरोजिनी नायडूला या ठिकाणी दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीने या स्टेज, ज्या स्टेज आहे, हे जे काही तीन स्टांजा आहेत या ठिकाणी, याच्यामध्ये पूर्णपणे सरोजिनी नायडूने थ्री स्टेजेस ऑफ द मॅन्स लाईफ या ठिकाणी डिस्क्राइब्ड केलेलं आहे. मित्रांनो, अतिशय सोपी पोएम आहे, पण या पोएममध्ये आपल्याला थोडंसं मार्मिक विचार करावा लागेल आणि थोडंसं काळजीने एक एक ओळीचा अभ्यास करावा लागेल. नाउ आफ्टर दिस पोएम, इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी फिगर ऑफ स्पीच ऑफ दिस पोएम. मित्रांनो, या कवितेमध्ये वेगवेगळे फिगर ऑफ स्पीच आलेले आहे. फॉर एक्झाम्पल, ॲलिटरेशन आलेलं आहे, सिमिले आलेलं आहे, इमॅजिनरी आलेलं आहे, असे जे फिगर ऑफ स्पीच आहे, रायमिंग वर्ड्स आहे, रायमिंग स्कीम आहे, ती आपण या नेक्स्ट व्हिडिओला आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. अतिशय सुंदर अशी ही पोएम होती सरोजिनी नायडू यांची. खूप काही आपल्याला या ठिकाणी त्यांनी महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिली आहे मॅन्स लाईफची या ठिकाणी. ओके, इन दिस वे वी हॅव फिनिश दिस पोएम. ओके, नाव वी विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू फ्रेंड्स.